सदा सौभाग्यवती। और बक्सर जिला में हम अब रेखा बोल ना रुके, तुला सोडणार नाही मी। याला काही येडा समजली का मला तू? हा तू आणि ती तुझी मॅडम ढमाली, तिच्याकडे तर बघतोच मी। काहीतरी गडबड आहे। बाबा मी एकटाच घेणार आहे की काय चहा? अहो घ्या हो, तुम्ही थकून आला असाल ना। बरोबर आहे, पण माझा तसा सेटवर खूप वेळा चहा होतो शूटिंगला। हो पण घरचा नाही ना। हा हे मात्र खरंय। अहो तुम्हाला आजची गंमतच सांगायची राहिली। मी सांगतो काका, मी सांगतो। बापरे, हळूहळू जरा हळू सांग काका। आपण सगळे पिकनिकला जाणार होतो ना, हो तर आपल्या सगळ्यांच्या तारखा ना एकच होत्या। ए अरे नीट सांग ना काय ते। हा सांगतो मी सांगतो। ते आपण शूटिंगला जाणार होतो परवा। आपण नाही मी। अच्छा, आपण शूटिंगला जाणार होतो आणि आपण हनीमूनला जाणार। ए आपण आम्ही तेच ते पण आपल्या तारखा एकच होत्या। म्हणजे मग तोच गोंधळ झाला ना, आपण मॅनेज नाही झाला, लफडा झाला। अरे काय बोलतोय, म्हणजे आपण पण लोणावळ्याला जाणार होतो आणि आपण सगळेच लोणावळ्याला जाणार होतो। आपल्या मित्राचा रिसॉर्ट आहे ना, आपण त्याला शपथ दिली, बोललो ए लफडा नाही करायचा। हा त्याने ऐकला, दुसऱ्यांचा बुकिंग कॅन्सल, आपण फुल ऑन एक नंबर। आपल्याला वेड लागलाय काही नाही, आनंद आहे। चला म्हणजे आपण सगळे आता 2 दिवस एकत्र लोणावळ्यातच असणार। आम्ही तेच बोलतोय ना। हा कळलंय आपल्याला। हा कळलं ना। अहो पण तुम्ही वेळेत शूटिंग संपवा, नाही तर आम्ही सगळे पिकनिकला आणि तुम्ही आपल्या लोणावळ्यात काम करायला गेल्यासारखं व्हायचं। काय मावशी तसा नाही होणार। हा आपण दोन्ही मॅटर एकाच रिसॉर्ट मध्ये करतोय ना, म्हणजे काका पण तिथं, आपण पण तिथं। मा फुलटू मजा ना धमाल, ये नुसती मजा। हो भाऊ डॅडी मी का बोलतो, आपण स्विमिंग पूल मध्ये ये नुसत्या धपाद, ये धपाद बुड्या मारू। तुम्ही धोतर बितर नको, बरमोडा बिरमोडा घ्या ना एक नंबर। खरंच धमाल आहे आपली, आपण सगळे तिथे एकत्र मजा म्हणे मजा। कळतंय का तुम्हाला काय होणार आहे माझं ते? पाक्या भाऊ किती आता उत्साह, दांडगा नको तेवढा, चल निघत इथून। लक्ष्मी भाई एक मिनिट। हा हॅलो, हा बोला सर। सॉरी हा बोल मिकी बोल। हा हो सगळी तयारी झालेली आहे, आयत्या वेळी काहीही प्रॉब्लेम येणार नाही। तू म्हणत असशील तर आपण उद्या सुद्धा निघू शकतो। हो सगळ्यांना निरोप गेलेले आहेत, शिवाय मेसेजही पाठवलेले आहेत। काय आहे म्हणजे सांगितलेला निरोप माणूस विसरू शकतो, पण मेसेज मोबाईल मध्ये असलेला बरा ना। आपण कधी निघू शकतो तू म्हणशील तेव्हा? परवा सकाळी निघू नाही तर उद्या संध्याकाळी निघू, हा तू म्हणशील तेव्हा।
ठेवतो, आनंद आहे. अच्छा असं आहे का, इथे काहीतरी करता येईल. हे असं असत, घरी असले ना तरी कामाचे फोन सुरूच असतात. ते तर इथेही चालू असत. मी घरी आल्यापासून फोनवर बोललेलो नाहीये लक्ष्मी. हो पण ते आज. लक्ष्मीबाई चालायचं, इतकं सगळं आखूड शिंगी बहुदुधी कसं मिळेल मग. आणि चांगलं काम करायचं म्हटलं ना तर ह्या गोष्टी होतात बाबा, तुम्ही सांगा आता हिला. आणि आमचंच नाही सगळ्यांच असत. आता आमच्या सरांचंच बघा ना, भंडारी सर 24 तास कामाचा विचार असतात डोक्यात. म्हणजे दिवसभर ऑफिस मध्ये असतातच, पण रात्री घरी गेले ना तरी काम काम काम, शूटिंग कसं चाललंय काय चाललंय याचा विचार असतात. हो सतत फोन करून विचारत असतात घरी गेल्यावर, हे काम झालं का ते झालं का, छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष असतं त्यांचं. आत्ता सुद्धा मला विचारत होते सगळ्यांना मेसेज पाठवला का म्हणून. हो मला पण आलाय मेसेज. काय म्हणालास? नाही काही नाही म्हणालो. अरे मूर्खा किती चुका करशील रे, स्वतःच्या हाताने स्वतःसाठी खड्डा खणतोयस तू वैभव. अरे आताच तू म्हणालास ना मगाशी मेसेज मिळाला म्हणून. हा म्हणजे म्हणालो मी की तुम्ही मेसेज पाठवलाय तर तो मिळालाच असेल म्हणून. म्हणजे मी पाठवलेला मेसेज तुला मिळाला? मला नाही 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 मला नाही मिळाला मेसेज. मला कशाला मिळेल मेसेज? नाही नाही मला नाही मिळाला. काय झालं, तुम्ही बोलत होतात तेव्हा नेमका त्याच वेळेला मलाही मेसेज आला आणि मग ते माझ्या डोक्यात होतं आणि मग मी म्हटलं की मिळाला मेसेज म्हणून. नक्की? म्हणजे मला असं वाटलं की एखाद्या कलाकाराला पाठवायचा मेसेज मी चुकून तुला पाठवला की काय, मला कळायला हवं ना की माझा काही गोंधळ बिंधळ तर झाला नाही ना. नाही गोंधळ नाही, काही गोंधळ झाला असेल तर तो समजुतीचा झालाय, मेसेजचा नाही झालाय. अच्छा अच्छा अच्छा. नाही काय हल्ली माझं विस्मरण खूप वाढत चाललंय वैभव, म्हणजे डोक्यात काय चाललंय तेच कळत नाही. माणसांची पण गल्लत होते हल्ली, म्हणजे म्हटलं तशीच गल्लत मेसेजची झाली की काय बघूया. हा मोकळतय ना, मी जरा आलो बाहेर चक्कर टाकून. माणसांमध्ये गल्लत होते म्हणजे काय होत, काय माहित काय होत. मी पण मूर्ख बिंडोकासारखं काहीतरी बोललो सगळे समोर बसलेले असताना. हे असं मूर्खासारखं बडबडलं की असंच होणार. लोकांना सांगायचं असं वागू नका तसं वागू नका, स्वतः काय करायचं तोंडावर पडायचं. हो मी काय केलं आता? तू नाही रे बाबा, तू असं वागला असतास ना तर शिव्या घातल्या असता ना मी तुला. हा बडबडलो असतो ना, स्वतःला शिव्या घालतोय स्वतःच्या वागण्याला. ओ शेट, बसा शांतपणे आधी आणि काय झालं ते नीट सांगा. तुला माहितीये रे? मला माहितीये पण आत्ता कशामुळे वातावरण तापलंय ते नाही माहिती. अरे ते उद्या शूटिंगला जायचंय ना आणि पिकनिकला. हा वर्क कम प्लेजर. वा शेट मजा आहे, म्हणजे पिकनिक परी पिकनिक आणि कामाचे पैसेही मिळणार. हे सगळं कधी होईल? कधी? मी गेलो तर मला वेड न लागता हे सगळं नीट पार पडलं तर, आणि माझं सोंग लोकांसमोर उघडं पडलं नाही आणि लोकांनी मला बुकल बुकल बुकलला नाही तर. पण शेट त्याचं टेन्शन आता कशाला घ्यायचं? अरे आता काय सुहास, हे सगळं कळल्या दिवसापासून माझी झोप उडाली आहे आणि या सगळ्या टेन्शन मुळे मूर्खासारखं बडबडतो मी लोकांसमोर. हो शेट, जो रडा तिथे होऊ शकेल तो आधीच व्हावा म्हणून तयारी करताय तुम्ही? करेक्ट करेक्ट.
हा सगळा मूर्खपणा चालवलाय मी. पण नका ना करू तसं. अरे म्हणणं सोपं आहे पण जमणं अवघड आहे. शेट अवघड सगळंच आहे. आत्ता कमी काय किंवा जास्त काय असं काही नसतं. त्यावेळी तुम्ही तिकडे जा मजा करा. दुसरं काय मज्जा. तुला म्हणायला सोपं आहे मज्जा. तिकडे जाऊन माझी मज्जा नाही झाली म्हणजे मिळवू. काय होणार सुहास खरंच कळत नाही. बघितलं ना असं करतात हे. आता सगळी इकडे छान बसले आहेत मस्त गप्पा मारतायत तर आता मध्येच कशाला बाहेर जायचं होतं यांना. हे बघ आता या गोष्टी सोडून दे. नाही अहो पण रोजच झालं ना ही सोडून देणं जरा अवघड होत. ह बरोबर आहे तुमचं. पण आता उद्यापासून 2-3 दिवस या सगळ्या गोष्टी मनात यायलाच नकोत. हो बरोबर आहे. आणि काय लक्ष्मी अगं ह्या गोष्टी ना घरोघरी असतात. मग काय तर तुला सांगते संसार जेवढा प्रेम करण्याने होतो ना तेवढाच तो एकमेकांकडे दुर्लक्ष करण्यामुळे होतो. अगदी बरोबर. इतकी वर्ष तुझ्या बाबांबरोबर कसा काय संसार केला असता. दुर्लक्ष केलं म्हणूनच ना. हे बघ आपल्या डोक्याला त्रास व्हायला लागला ना की दुर्लक्ष करायचं. त्यामुळे प्रेम कमी होत नाही उलट टिकत. आणि आता पुढचे 2 दिवस भांडणात नकोय नसायला काय. तेव्हा कुठलेही नको ते विषय आठवणी चर्चा काहीही मनात आणू नको. समजलं. हो आता 2 दिवस फक्त आनंद. हे बघ प्रवासात काय ते आपण बरोबर असू. त्यानंतर पुढचे 2 दिवस तुम्ही आम्हाला दिसू सुद्धा नका. अगं खोलीतून बाहेर सुद्धा येऊ नका. नाही आम्ही अजिबात डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला. सगळा टायमावर होणार. आपण फक्त लेट करायचं ना टायमावर निघायचा. मग पुढचं पण सगळं नीट होणार टायमावर होणार. समजलं काय. आनंद आहे. बर आपल्या आणखीन काही मौलिक सूचना आहेत का. त्या मी निघताना देईल. पण मला सांगा तुम्ही असेच येणार काय. असेच म्हणजे कसे. एक आष्टा घालून. अरे धोतर म्हणतात त्याला. धोतर तेच ते काष्टा धोतर. का ते लोणावळ्यात चालत नाही धोतर घालून आलेलं. अरे चालायचं काय. मी असताना सगळा चालतो. समजला ना. मी काय बोलतो माणसाने कसा पिकनिकला जातो ना तर त्या मूड प्रमाणे जायला पाहिजे. कपडे तसे घालायला पाहिजे एकदम झिंगझ्यांग मध्ये. कळला काय. मी काय बोलतो तुम्ही गोव्याला कधी गेलात ना. नाही ना तर तुम्ही गोव्याला जा आणि तिथं समुद्र किनारी बघा कसे लोक मूड प्रमाणे कपडे घालतात. नुसते समुद्रामध्ये डोकवत आणि लगेच बाहेर परत डोकवत असे कपडे. असो म्हणून बोललो ना मी. असा काहीतरी हाफ पॅन्ट बिट पॅन्ट घाला ना. नाही तर बरमुडा घाला बरमुडा आणि नारळाची झाडं असलेला असा तो गोव्याचा टी शर्ट. तसला मी काही घालणार नाही. मी असाच येणार. तुला बघायचं असलं ना तर हाफ बघ वरती खाली बघू नको. समजलं. आनंद आहे. दत्त भाऊ तुमचा हा प्रकाश म्हणजे अगदी नमुना आहे नमुना. नाही पण भाऊ तो कसाही असला ना तरी आमचा आहे. मी काय बोलतो आपल्या इथे ते ताय भाऊजींच्या बेबीचा नुसता विषय जरी निघाला तरी सगळे असे खुश होतात. नुसता सेलिब्रेशन सुरू होतो ना. खरंच ऍक्च्युअल मध्ये बेबी आली तर आज सगळे पागल पिगल होतील ना. खरंय भाऊ. तुम्ही आता जाऊच नका इथेच राहा. या पोरांच्या घराचाही प्रश्न सुटलेला आहे. खरंच राहा इथे. आमची लेख संसार खूप मनापासून करते पण दिवसभर एकटी असते कंटाळते. तुम्ही दोघं आलात ना तेव्हापासून अगदी उत्साहात असते हो आमची लक्ष्मीबाई. दत्ता भाऊ मी राहीन पण एका अटीवर. कुठल्या. तुमचा हा प्रकाश मला रोज भेटला पाहिजे तरच मी राहीन. हो शेठ तुम्ही आजारी पडलात तर. अरे सुहास मी आजारीच आहे. मी मनाने आजारी नाहीये का. तसं नाही हो शेठ. म्हणजे तुम्ही आयत्या वेळी आजारी पडलात तर. आयत्या वेळी कसं आजारी पडणार. मी सांगतो कांदा कापून काखेत किंवा तळपायला बांधला ना की नक्की ताप येतो. असं काही होत नाही. वैदवी 10वीला असताना मी एकदा असाच तळपायला कांदा बांधून बसलो. रात्रभर वाट पाहिली ताप येईल.
जायला ताप का आलाच नाही, दुसऱ्या दिवशी परीक्षेला जावं लागलं ते लागलं. आणि सगळ्यात मनस्ताप कशाचा झाला माहितीये, रात्रभर जागरण करावं लागलं याचा. अहो पण इथे कुठे तुम्हाला खरंच आजारी पडायचंय मग? अहो सांगा तुमच्या तसं शूटिंगच्या लोकांना, म्हणजे शूटिंग कॅन्सल होईल ना. नको बाबा, काय मागच्या वेळेला हॉस्पिटलच्या वेळेस काय झालं माहिती आहे ना? आणि मी आजारी पडलो असं कळलं ना एकेला आणि भंडारींना, वाटेल तिथे शोधत येतील मला. उद्या मागे लागेल सगळीकडे बाबरा. नको नको, पुन्हा आउटडोअरचं शूटिंग माझ्यामुळे कॅन्सल झालं, हे माझ्यावर पेपर बसेल ते बसेल. ते असं काय नको. मग आता माणसांनी सांगून काही होणार नाही, त्या निसर्गानेच काही कृपा केली तर, म्हणजे आयत्या वेळेस पाऊस पडला तरच काहीतरी होऊ शकेल. मी सांगू का, यावेळेला वहिनींचं देवाशी सॉलिड सेटिंग लागलंय. हो ना, सगळे लोक माझा कॅच घेण्यासाठी टपून बसते ते दिसतंय मला. इथे भंडारी, सासूबाई, सँडी, ही मॅच जिंकणं खरंच कठीण आहे श्वास. खरंच मला सांगा, तिकडे हवेत गारवा असेल का हो? आता तिकडे काय गारवा बिरवा नाही. नाही पण एखादी शाल बरोबर असू देत हा, नाही थंडीचा काही नेम नाही ना. हा मावशी, कधी कधी आहे ना तिथं सकाळ एकदम लवकर लवकर आणि रात्री एकदम उशिरा उशिरा थंडी पडत्या थोडीशी. म्हणजे काय, आपण सकाळी फिरायला जाऊ ना, त्या वेळेला गारवा आपल्याला जाणवेल. हो सकाळी उठून लवकर फिरायला. अहो माझी पोथी घ्याच ना. म्हणजे काय, आपण पहाटे उठून पोथी वाचन करूया एकत्र आणि मग जाऊया चालायला. सकाळी लवकर उठायचा, पोथी वाचायची आणि फिरायला जायचा सकाळी लवकर. मला वाटत हे दोन दिवस आपण मौन व्रत पाळूया. सकाळी लवकर उठायचा, पोथी वाचायची, चालायला जायचा आणि दोन दिवस मौन व्रत पाळायचा. अरे देवा, अरे आपण निसर्गाच्या सान्निध्यात जाणार की नाही, मग तिथं गडबड गोंधळ कशाला, कोला आला पासून दूर राहावं. आणि काय आहे, तसं मी कामातच असणार आहे, म्हणजे वेळ मिळेल तसं तुमच्या सोबत असणारच आहे. अहो जेवायला आमच्या बरोबरच या. हा आपण आधी साध सौम्य आणि हलकं जेवण घेऊया. सकाळी लवकर उठायचा, उठी वाचायची, तर चालायला जायचा आणि एकदम साधा आणि सोम्या जेवण जेवायचा. मी काय म्हणते, आपण घरूनच करून घेऊन जाऊया का? हो हो नेऊया. मी पराठे करून घेते आणि दही बुत्ती सुद्धा घेते. हो म्हणजे ह्या हवेला जे जमेल ते घेऊन जाऊया. मग तिखट मिठाच्या पुऱ्या नेऊया. हो चालेल. आणि मी ना गोडाचा शिरा करून घेते, म्हणजे केळं घालत नाही त्यात. मला वाटतं टोप्या स्कार्फ वगैरे घ्या बरोबर. नाही उगाच वारं असेल तर कदाचित. हो म्हणते आमच्यासाठी, बाहेर फिरणाऱ्यांसाठी. काय ग मिला मिला, मी सगळ्यांचे सेल्फी काढायचे. या खच्चा या खच्चा. अबे फोटो म्हणजे मला चांगली पातळ घ्यायला हवी बरोबर. होच की बरं वैभव, तू वेळ काढला ते फार बरं झालं. हो म्हणजे काय, यावेळी सुटकाच नव्हती. काय लक्ष्मी वो काका, उद्या सकाळी मी गाडी सांगितल्या ते आपल्या दगडूला, दगडूला आपला मित्र आहे, तो गाडी घेऊन येणार, तर सकाळी लवकर तयार राहायचं, समजला काय? अरे पण माझी ही गाडी बरोबर घेऊया ना आपण. नाही म्हणजे काय आहे की खाली झोपलं की माझी पाठ धरते ना. हो भाऊ डॅडी, आपल्याला एकाच गाडीतून जायचं आहे,
कळलंय ना, सामान एका गाडीमध्ये आणि आपण एका गाडीमध्ये, असा नाही करायचा काय गाडी बिजी लगे. माझ्या एका गाडीनं अडचण होती हो रे शुंभा. मग बरं, आणि मी जाताना तसा शूटिंगच्या गाडीबरोबर जाणार आहे. हे काय? अगं मला आधीच जावं लागणार, तिकडे सगळी व्यवस्था नीट झाली का बघायला नको का मला? आणि तिथे गेल्यावर एकत्र असूच की आपण. हे बघ, हेच मी म्हणते ते, मी आपल्या डोक्याला जास्त त्रास व्हायला लागला ना की दुर्लक्ष करायचं. बर चला आता आपण निघूया का, फार उशीर झालेला आहे. हा बाकीचं काय ते उद्या ठरवू आपण. भाऊ डॅडी तुम्हाला काय, तुमची ती गाडी घ्यायची ती घ्या, आपण बघू काय करायचं. चला निघतोय आम्ही, उद्या बोलूया बाकीचं सगळं. थांबा जरा. हो माझा तेवढा फोन घ्या ना. हो बर येतो आम्ही, भेटूया. येतो आम्ही. काही पर्याय ठेवला नाहीये यांनी, जावंच लागणार.